आता मुंबईमधून बातमी येते. मुंबईतील रेनेसन्स हॉटेल बाहेर पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आलं. तर रेनेसन्स हॉटेलमध्ये कर्नाटकातील बंडखोर आमदारांचं वास्तव्य आहे आणि त्याच ठिकाणी आज काँग्रेस नेते डी शिवकुमार हे हॉटेल बाहेरच ठाण मांडून मला आमदारांना भेटायचंय, आमदारांना बोलवा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आणि त्यानंतर आता अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा हे हॉटेल बाहेर दाखल झाले. तर बातमी येते मुंबईमधून. कर्नाटकमध्ये सध्या सुरू असणाऱ्या सत्ता संघर्षाचा हा थेट परिणाम मुंबईमध्येही पाहायला मिळतोय. कर्नाटकमधून बंडखोरी केलेले आमदार हे सध्या मुंबईमध्ये वास्तव्याला आहे आणि त्यातच काँग्रेसचे नेते शिवकुमार यांना आता समजवण्याचा प्रयत्न आयुक्त करताना दिसतात. तर कर्नाटक सरकार आम्हाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात आहे, आम्हाला सुरक्षा पुरवा आणि शिवकुमार यांना येऊ देऊ नका, त्यांना हॉटेल बाहेरच थांबवा अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता हॉटेल बाहेरही पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसतोय. तर कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते डी के शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झालेत. शिवकुमार यांनी ठाम मागणी केलेली आहे, त्यांना या बंडखोर आमदारांशी बोलायचं आहे, मला या आमदारांशी बोलू द्या अशी वारंवार ते मागणी करतायत. आपल्यासोबत आहेत, अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल मोतीळे यांच्याकडून. राहुल, काय सांगशील, एकीकडे काँग्रेस नेते डी शिवकुमार हे हॉटेल बाहेरच ठाण मांडून आहेत, त्यांना आमदारांशी बोलायचंय, तर दुसरीकडे आमदार मात्र गो बॅकच्या घोषणा देत आहेत, काय सांगशील? अमृता, मुंबईतला हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आहे. आता काही वेळापूर्वी मुंबईतल्या रेनेसन्स हॉटेलबाहेर पोलिसांकडनं 144 कलम लागू करण्यात आलंय. रेनेसन्सच्या हॉटेल्समध्ये कर्नाटकातले बंडखोरांचं वास्तव्य आहेत आणि काँग्रेसचे जे नेते आहेत शिवकुमार डी, ते हॉटेलच्या बाहेर ठाण मांडून आहे. आमदार मला भेटायला बोलवतील त्यांना असा विश्वास आहे, मात्र असं आतापर्यंत काहीच दिसलेलं नाही आहे. खुद्द आता काही वेळापूर्वीच तिथं अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा जे आहेत ते हॉटेलच्या बाहेर दाखल झालेत आणि काँग्रेसचे नेते जे आहेत डी शिवकुमार यांना आयुक्तांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. अमृता, नक्कीच, खरं तर सकाळपासूनच शिवकुमार हे हॉटेल बाहेरच ठाण मांडून आहेत, आमदारांना त्यांच्याशी बोलायचं नाहीये. या संपूर्ण परिस्थितीमधून आता या कर्नाटकाच्या सत्ता संघर्ष नाट्याला कोणतं वळण लागू शकतं, या नाट्याचा आता शेवट काय होऊ शकतो, काही नाट्यवारी अजूनच सुरू राहणार आहे, काय सांगशील? आता हे कर्नाटकचं जे नाटक आहे, मला असं वाटतं अमृता की हे नाटक असं सुरू राहणार आहे. पण आपण बघितलं काही वेळापूर्वी की जे काही कर्नाटकमधले जे ज्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आहे ते सुद्धा उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे की अध्यक्षांनी आमचे राजीनामे का लवकर वेळेत स्वीकारले नाही, त्याच्यामुळे कदाचित अजून याला अजून नाट्यमयरित्या वळण लागण्याची शक्यता आहे. अमृता, नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर मुंबईमध्ये या रेनेसन्स हॉटेलच्या बाहेर काँग्रेस नेते डी शिवकुमार हे ठाण मांडून आहेत, त्यांना या बंडखोर आमदारांशी बोलायचंय, तर दुसरीकडे आमदारांनी मात्र शिवकुमार आम्हाला पळवून न्यायला आले आहेत, आम्हाला पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करून द्या अशी मागणी हे बंडखोर आमदार करताना दिसतात. तर कर्नाटकातील सत्ता संघर्ष या नाट्यामध्ये रोज नवीन वळणं येत आहेत, त्यातच आता राजीनामे दिलेले काँग्रेस जेडीएसचे आमदार मुंबईतील रेनेसॉन्स या हॉटेलमध्ये आहेत. या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते शिवकुमारही मुंबईत दाखल झालेत, मात्र शिवकुमारांना हॉटेल बाहेरच थांबण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. तर कर्नाटक सरकार आम्हाला पळून नेण्याच्या प्रयत्नात आहे, आम्हाला सुरक्षा पुरवा आणि शिवकुमार यांना येऊ देऊ नका, त्यांना हॉटेल बाहेरच थांबवा अशी मागणी हे बंडखोर आमदार करताना दिसतात. ते याच पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये देखील हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून येतोय. तर याचवेळी सकाळीच आपण घेतलेल्या माहितीनुसार बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून कुमारस्वामी गो बॅक अशा घोषणाही देण्यात आल्या.
तर या संपूर्ण प्रकरणी आपण मुंबईतून अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय सांगशील, कर्नाटकातील सत्ता संघर्षाचं हे नाट्य अजूनच रंगताना दिसत आहे, काय परिस्थिती आहे तिथे? अमृता, आपण पाहतोय की हे सगळे आमदार जे आहेत त्याच्या वाटेवरती आहेत आणि 2 दिवसापासून मुंबईमध्ये आहेत. याआधी त्यांची बीकेसीच्या कॅपिटल हॉटेलमध्ये सोय करण्यात आलेली होती, मात्र काल त्यांना पोवईतल्या रेनेझन्स हॉटेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. मात्र ही माहिती बाहेर गेली आणि काँग्रेसचे मंत्री डी के शिवकुमार आणि जी टी देवगौडा आता त्यांना भेटण्यासाठी म्हणून इथे पोवईतल्या रेनेझन्स हॉटेलच्या आवारामध्ये आहेत. त्यांनी रूम बुक केलेली होती, मात्र हॉटेलच्या प्रशासनाकडून त्यांना एक पत्र देण्यात आलंय ज्यामध्ये त्यांचं बुकिंग कॅन्सल केल्याचं म्हटलं आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे इथे. मोठे काँग्रेसचे युथ कार्यकर्ते जे आहेत, युवक काँग्रेसचे जे पूर्ण कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता 147 अंतर्गत जमावबंदीचा जो ऍक्ट आहे तो लागू केलेला आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इथून निघून जाण्याचे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत. मात्र तरी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे. डी के शिवकुमार यांना अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सुद्धा काही ऐकून घेण्यास नकार दिलेला आहे. याचबरोबर डीसीपी संग्रामसिंह निसानदार या सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मुंबई पोलीस दलातले अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी आहेत. काँग्रेसच्या या नेत्यांना मंत्र्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही बुकिंग केलेलं होतं, मात्र कसं काय हॉटेलच्या प्रशासनाकडून ते कॅन्सल करण्यात आला. आता या मंत्र्यांकडून उपस्थित केला जातोय, त्यामुळे जमावबंदीचा जो ऍक्ट आहे तो आता लागू करण्यात आलेला आहे. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून इथे हटण्यास सापपणे नकार देण्यात येतो. त्यामुळे पुढे हे नाट्यमय जे आता 2 दिवसापासून रंगतं, यामुळे पुढे काय होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे. नक्कीच, खरं तर सरकार वाचवण्यासाठी दिल्लीमधूनही प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे शिवकुमार यांना आमदारांना भेटायचंय, तर दुसरीकडे आमदार ही मागणी करतायत की शिवकुमार यांना भेटू देऊ नका, त्यांना बाहेरच थांबवा. ह्या संपूर्ण नाट्यमय परिस्थितीमध्ये आता भाजपाची नेमकी भूमिका काय असणार आहे? भाजपाला आता बहुमत मिळू शकतं का? कुठेतरी कर्नाटकामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाचे रस्ते खुले झालेत असं आपण म्हणू शकतो का? काय सांगशील? कर्नाटकातलं कुमारस्वामींचं काँग्रेसचं सरकार वाचवणं हे सगळ्यात मोठं आता काँग्रेसला आव्हान असणार आहे. कारण भाजपच्या नेत्यांकडून हे जे काँग्रेसचे आमदार आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांना मात्र काँग्रेसच्या नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच त्यांना गेल्या 2-3 दिवसांपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं जात आहे. आणि काँग्रेसचे जे आमदार आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी सापपणे काँग्रेसच्या मंत्र्यांना भेटण्यासाठी नकार दिलेला आहे. आमचं ठरलेलं आहे आणि आमचा योग्य तो निर्णय झालेला आहे, त्यामुळे आम्ही कुणालाही भेटणार नाही. आणि हॉटेलच्या या आवारामध्ये कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याला किंवा मंत्र्याला तुम्ही शिरू देऊ नका, आम्हाला कोणालाही भेटायचं नाहीये, अशा पद्धतीचं एक पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांबरोबरच इथल्या पोलिसांना दिलेलं होतं. त्यामुळेच पोलिसांनी या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी मज्जाव केलेला आहे. मात्र काँग्रेस एक तर काँग्रेस पुढे कर्नाटकातलं काँग्रेसचं सरकार वाचवणं हे आव्हान असणार आहे, तर भाजपला जर हे काँग्रेसचे आमदार मिळाले तर मात्र आपलं सरकार स्थापन करण्यात पुन्हा एकदा संधी आहे. अमृता, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आता रेनेसेन्स हॉटेलबाहेर पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आलंय. एकीकडे मुंबईमध्ये सकाळीच काँग्रेस नेते शिवकुमार हे दाखल झालेत, त्यांना बंडखोर आमदारांशी बोलायचंय, तर दुसरीकडे या बंडखोर आमदारांनी मात्र शिवकुमार यांना आतमध्ये येऊ देऊ नका, त्यांना आम्हाला पळवून न्यायचंय असं म्हणत पोलिसांकडून अधिक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.